अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। 17वी लोकसभा निवडणूक जाहीर झाली असून महाराष्ट्रात 3 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे। या निवडणुकांमध्ये आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही आणि मतदान प्रक्रिया देखील शांततेत पार पडावी म्हणून जामनेर तालुक्यातील कर्मचारी व अधिकाऱ्यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रशिक्षण वर्ग घेण्यात येऊन या मतदान प्रक्रियेत नव्याने आलेल्या व्हीव्हीपॅड बद्दलची माहिती देण्यात आली। या प्रशिक्षण वर्गाला तालुक्यातील शासकीय निमशासकीय शाळेतील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नंबर ऑफ फोन 1 हे सगळं त्याच्यामध्ये आलेलं आहे। तुम्हाला जोडून पाहता येईल, मात्र मतदान करून पाहता येणार नाही, ठीक आहे। आणि मॉक पोल ज्यावेळेस आपण दुसऱ्या दिवशी सकाळी 1 तास अगोदर मॉक पोल करतो, 1 तासाच्या अगोदर पोहोचलं म्हणजे का तुम्हाला 50 मतदान द्यायचे। मॉक पोल ज्या किती करायचे 50, आणि ते करत असताना जेवढे उमेदवार उभे आहेत त्यांना समान मत पडतील घ्या हिशोबाने तुम्ही मॉक पोल घेऊ। जे 14 उमेदवार असतात तर 14 तारीख 28 आणि 56 पर्यंत जाईल, बरोबर। 4-5 मत पुढे जास्त गेले तर चालतील, म्हणजे 50 पेक्षा किमान 50 मत झाले पाहिजे। आणि वापोल घ्यायच्यानंतर काय होतं, शिट्या पडतात। तुम्ही मशीन सुरू केलं की पहिल्यांदा 7 प्रकारच्या शिट्या पडतील। त्या 7 प्रकारच्या शिट्या कशा त्या आहेत, वेगवेगळी माहिती काय, त्याचा हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर किंवा ह्याच्यामध्ये जे काही सेन्सॉर बसवले आहेत ते सगळं ओके आहे हे दाखवण्यासाठी त्या 7 चिठ्ठ्या पाठवतात। जो पेपर रोल त्याची लांबी, रुंदी, स्लिप किती लांब लांबीची सेन्सॉरनी पकडलेले आहे ते सगळं बरोबर आहे का, त्यासाठी ते ओके ओके येतात आणि मग ते त्या चिठ्ठ्या त्याच्यात पडतात 7। त्याच्यानंतर जे आहे आपण मतदान केलं की त्या चिठ्ठ्या त्याच्यात पडतात। आता तुम्ही वापोल केलं त्या चिठ्ठ्या पडतील, समजा 50 वापोल केले तर 50 वापोलच्या 50 चिठ्ठ्या आणि त्या टेस्ट बोर्ड ज्या ज्या चिठ्ठ्या 7 चिठ्ठ्या त्या सगळ्या चिठ्ठ्याला काय करायचं, तुम्हाला एक शिक्का मिळेल मॉक पोल साठीचा, एक शिक्का मिळेल मॉक पोल स्लिप किंवा अभिरूप मतदानाची चिठ्ठी। आणि मग त्या जेवढ्या चिठ्ठ्या तुम्ही मॉक पोलला तुमच्या आहेत त्या प्रत्येक चिठ्ठीच्या मागच्या बाजूला तो शिक्का मारा लागेल आणि एक काळ्या कलरचा एनव्हलप मिळेल। काळ्या कलरचं काय मिळणार, एनव्हलप। त्याच्यामध्ये या सगळ्या चिठ्ठ्या तुम्ही जेवढं मॉक पोल केलं तेवढ्या बरोबर आहेत त्याची खात्री करायची आणि त्या चिठ्ठ्या सगळ्यांच्या एनव्हलप मध्ये सील करायची। दुसरी गोष्ट, हे सगळं करत असताना एखादा हे जे मशीन आहे बेसिकली हे मशीन आपले जे काही त्याचे बॉक्स आहेत त्या बॉक्समधून बाहेर काढायचं कसं काढायचं इथपासून तुम्ही ट्रेनिंग घ्या। आता त्याच्या ज्या काही हुक आहेत ते हुक पहिले हुक आणि आताचे हुक जे आहेत ते वेगळे, मशीन मधून बाहेर कसं काढायचं हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे। बाहेर काढणं कशाला काय जोडायचं, आता समजा पूर्वी काय व्हायचं बॅलेट युनिटचे केबल कशा जोडायचं आपण डायरेक्ट कंट्रोल युनिटवर जोडायचं, आता कसं करता येईल का, मध्ये एक ऍडिशनल व्हीव्हीपॅडचं मशीन आलेलं आहे। बॅलेट युनिटची केबल काय आहे ती व्हीव्हीपॅडची कनेक्टर सेक्शन आहे मागच्या बाजूला त्याला जोडायचं आणि व्हीव्हीपॅडची जी केबल आहे ती कशा जोडायची आपलं जे काही कंट्रोल युनिटचं जिथं हे आहे त्या ठिकाणी ते जोडायचं आहे। ते पिनची अरेंजमेंट पहा, त्याला रेड कलर आणि ब्लॅक कलरचे दोन्ही बाजूला प्रेस करण्यासाठी दिलेलं आहे, रेडला रेड ब्लॅकला ब्लॅक मॅच करा, त्याबद्दल प्रेस करा नंतर इन्सर्ट करा आणि मग सुरू होतं। तुम्ही प्रेस केल्यानंतर त्याला इन्सर्ट करायला तर काय होईल ना, एवढं बळ जोडले त्याला ते करायचं नाही, त्याला प्रॉपर प्रेस करायचं, इन्सर्ट करायचं आणि सोडून द्यायचं, ते सुद्धा खराब होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे। जोडायचं कसं ते प्रॉपर तुम्ही स्वतः करून पहा, ठीक आहे। आता साईन यांनी संपला विषय असतो आणि त्यामुळे आपण साहेबांनी शॉर्ट फॉर्म खूप चालला असतो, त्याचं कनेक्शन कसं आहे बीबीसी बॉम्बे व्हेटरनरी कॉलेज, ती कशाला जोडतो आपण बॅलेट युनिट कशाला जोडतो व्हीव्हीपॅडला आणि व्हीव्हीपॅड कशाला जोडतो आपण
ही जोडणी पूर्ण झाल्याशिवाय कंट्रोल युनिट ऑन करायचं नाही, म्हणजे चालू करायचं नाही. जोडणी पहिल्यांदा पूर्ण करून घ्यायची, त्याच्यानंतर कंट्रोल युनिट काय आहे, त्याच्यानंतर मग तुम्ही कंट्रोल युनिट सुरू करायचा. ते सुरू केलं की तुम्हाला हे जे व्हीपॅड आहे त्या व्हीपॅडमध्ये एक स्क्रीन आहे, त्या स्क्रीनमधून तुम्हाला काय मिळेल, ज्या सात प्रकारच्या चिट्ठ्या आहेत आणि मग त्या चिट्ट्या पडून झाल्यानंतर मेन वाईल काय होईल, त्या कंट्रोल युनिटवरती सगळे डिटेल्स येतील, म्हणजे सांगितलं जाते त्याचा नंबर काय आहे, वेळ काय आहे, बॅटरी हाय लो मिडियम काय आहे, त्याच्यासोबत त्याचा बॅटरीचा पर्सेंटेज सुद्धा दाखवला जातो, 80% 15% 20%, आणि त्याच्यासोबत लो मिडियम त्यांचे आहे मस्ती दाखवतो. कॅन्ट सेट्यू केलेलं आहे त्याच्यामध्ये किती उमेदवार उभे आहे, मोठा फोटो त्याचं सेटिंग त्याच्यामध्ये दिसेल. नंबर ऑफ पोल काय येणार, एकच मतदान आहे लोकसभेचं, विधानसभेचं जर असतं सोबत त्या असतात टू आर असते, म्हणजे टू आर असतं त्याचा घरा येतो असतो बरोबर, एमपी वन येणार आणि नंबर ऑफ कॅन्डिडेट्स किती येणार, जेवढे उभे असतील तेवढे नोटा, 13 कॅन्डिडेट उभे आहेत आणि 14 नोटा, एमपी किती येणार, नंबर ऑफ कॅन्डिडेट किती येणार, 14 येणार. मतदानाच्या अगोदर दुसरी दिवशी एवढंच पाहिजे पटकन लावायचं नाही, आणि बापोलच्या अगोदर बापोलच्या वेळेस घ्यायचे आपल्याला ऍक्च्युली मतदानाच्या अगोदर मतदानाच्या दिवशी, त्यावेळेस मात्र मग तुम्हाला प्रत्येकाला एक करत मतदान द्यायचं, तुम्ही कुठल्या कॅन्डिडेटला किती मतदान केलं हे तुम्ही एका कागदावरती नमूद करून ठेवायचं आहे. बापोल झालं 50% घेऊन जावे, तुम्ही क्लोज करायचं, रिझल्ट बोर्डचं बटन दाबायचं, ते दाबलं की तुम्हाला मग कॅन्डिडेट घ्यायची तुम्ही बापोलमध्ये मतदान दिले मतदान दिसतील. तुम्ही जे काही मतदान दिलेलं होतं बापोलमध्ये प्रत्येक उमेदवाराने ते आणि ह्याच्यामध्ये मशीनमध्ये दाखवलेलं मतदान सारखं काय करायची खात्री करायची, ती खात्री पटली मग तुम्ही काय करायचं क्लिअर करायचं, ते सगळं कोणासमोर करायचं, जे काही उमेदवारांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी असतील मतदान प्रतिनिधी त्याच्यासमोर सगळं करायचं आहे. ते झालं VCRs केलं, आता मशीन तुमच्या मतदानासाठी तयार. आता त्याच्या हा जो काही बॅलेट स्लिप कंपार्टमेंट आहे पाहिजे, हा काही सील केलेलं नसतं, त्यावेळेस हा उघडायचा वापर होतो तुमचा, हा उघडायचा आणि काय करायचा त्याच्यामध्ये सगळ्या चिंता बाहेर काढायच्या मोजायच्या. तुम्ही वाटलं तर उमेदवार निघायचं वेगळ्या करून ठेवा, 13 उमेदवारांच्या तुम्ही जसे मतदान दिले होते 3-4 काही चिट्ठ्या असतील त्या त्याबरोबर त्या मोजून घ्या, त्याच्यावरती तुम्हाला जो शिक्का दिलेला असेल अभिरूप मतदान चिठ्ठी अभिरूप वापर स्लिप त्याच्या मागच्या बाजूला तो शिक्का मारायचा, आणि असं पॉपकॉर्न स्लिपचा अशा प्रकारचा शिक्का असतो बॅक साईडला असं मारलं, आणि नंतर त्याच्या 7 चिट्ट्या आहेत त्याच्यावर दुसरं मारून ठेवा. मीनवाय तुम्ही काही समजा हे केलंय तुम्ही परत सीयू बंद केला असला 15 मिनिटं वेळ आहे अजून तुम्हाला, 15 मिनिटं आवाज तुमचं पॉपकॉर्नची सगळी प्रोसिजर झाली, मी चालू राहतो तुम्ही बंद केलं तरी चालतं, नंतर सुरू केलं तर फक्त काय होईल 7 चिट्ट्या आहेत. ज्या ज्या वेळेला मशीन बंद करून चालू करतात त्या प्रत्येक वेळेला 7 चिट्ट्या आहेत, त्याच्यावर ती वरती काय येतात त्या चिट्ठीच्या ही चिट्ठ्या पाहू शकता त्या वरती फर्स्ट सेशन सेकंड सेशन थर्ड सेशन अशा प्रकारचे येतात, म्हणजे जेवढ्या वेळेस मशीन सुरू केलं तेवढ्या वेळेस त्याचा सेशन पुढचा लागणार आहे, प्रत्येक वेळेस 7 चिट्ठ्या पाठवा. ठीक आहे, मॉकपोलच्या चिट्ठ्या तुम्ही शिक्के मारले तुम्हाला एक काळ्या कलरचं येऊन दिलं जाईल त्याच्यामध्ये त्या सगळ्या चिट्ठ्या ठेवायच्या आणि सील करून घ्यायचं. मीनवाईल मतदान सुरू आहे, प्रॉपर मतदान चालू आहे, एखादा मतदान केलं तो आला तुम्हाला सांगितलं साहेब मी ज्या उमेदवाराला मतदान केलं होतं त्याची चिठ्ठी न येता दुसऱ्याच उमेदवाराची चिठ्ठी आली, चार नंबरची चिठ्ठी आली, असं जर कोणी तक्रार केली तर काही त्याला आपण काही म्हणजे तिथं भांडत बसायचं नाही, बोलतो खोटं असं असं होऊ शकत नाही. ठीक आहे, तुझं म्हणणं खरं असू शकतं परंतु तुझं म्हणणं जर खोटं निघालं तर याच्यामध्ये कायदेशीर कारवाई होऊ शकते तुझ्यावर, तुझे सांगतोय ते जर खोटं निघालं तर तुझ्यावर कायदेशीर कारवाई होईल, तुला 6 महिने कारावास होईल,
किंवा 1,000 रुपये दंड होईल किंवा 6 महिने कारावासाने 1,000 दंड हे दोन्ही लागू शकतात. त्याच्यामुळे तुझे म्हणते ते खरं आहे का ते पहिलं स्पष्ट कर. जर म्हणलं की नाही मी मतदान एकाला केलं चुकीची अनुमंचित आलेली आहे तर मग व्होटिंग कंपार्टमेंटमध्ये विसाणी ऑफिसमध्ये जायचं, तिथे उपस्थित उमेदवारांचे प्रतिनिधी यायचे, तो मतदार घ्यायचा, कंपार्टमेंटमध्ये जायचं आणि त्याला टेस्ट कोट करायला लागायचा. टेस्ट कोट एक मतदान मध्ये त्याला ज्याला कोणाला द्यायचं त्यांनी समजा एक नंबरला मतदान केलं मग आपण चिठ्ठी पाहिजे कुठली आलेली आहे. त्याच्यामध्ये चिठ्ठी कुठली एक नंबरची चिठ्ठी आली, ती एक नंबरची चिठ्ठी आली की सगळ्यांना दाखवायची की 7 सेकंद राहते तेवढ्या वेळामध्ये सगळ्यांना दाखवून घ्यायची मला एक नंबर मतदान केलं, एक नंबरची चिठ्ठी आलेली आहे. एक नंबरची चिठ्ठी आल्यानंतर कोण काय होईल चिठ्ठी त्याच्यामध्ये पडेल आता तिच्या बाहेर काढता येईल आपल्याला की बाहेरला काढता येईल चिठ्ठी तशी त्याच्यामध्ये राहील. आपल्याकडं मतदार नोंदवही आहे 17 केचा रुग्ण, त्याच्यामध्ये आपण त्याची नोंद केलेली असते त्या मतदाराच्या जोवाला त्याची त्याच्यासमोर त्याची नोंद करून घ्यायची आहे. ते नोंद केल्या संदर्भात पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.